हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. निवेदिता माझी ताई ही नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि त्या मालिकेच्या निमित्ताने एक धम्माल एक्सपिरियन्स आम्ही केला आहे. ते काय केलं आहे हे बॅकग्राऊंडवरून आपल्या कळतं आहे. बाउन्समध्ये आम्ही आलो आहे आणि मस्त बाउन्स झालो आहे सगळे. खूप स्वागत तुम्हा तिघांचंही राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? मस्त आहोत. आम्ही आत्ताच इथे बाउन्स करून आलो आहे ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये आणि खूप मस्त वाटतं आहे. आणि वी आर सो थँकफुल टू सोनी मराठी की आम्हाला हा एक्सपिरियन्स त्यांनी दिला. इट वॉज समथिंग, म्हणजे मी तरी केलं नव्हतं कधी हे आधी. मला असं वाटतं जेव्हा फर्स्ट प्रोमो आउट झाला होता काहीतरी हटके ही मालिका कळलं होतं, पण आत्ता जेव्हा आम्ही हे सगळं एक्सपिरियन्स केलं आहे तुमच्यासोबत, म्हणजे यावरून कळतं आहे तुमचं बॉन्डिंग किती झालं आहे आणि काय आम्हाला मालिकेत पाहायला मिळणार. रुद्रांश, म्हणजे काय नाचवायचं किंवा उड्या मारायचं ठरवलं होतं? हो, असंच तुम्हाला त्रास देतो. खूप मस्ती करतोय तो, खूप दंगा करतो. म्हणजे आता जरा दिसतो तो शांत शांत, पण असं नाहीये. पण तो खूप शहाणा पण आहे की त्याला सांगितलं ना की रुद्रांश सर तर आपल्याला सीन शूट करायचा आहे, तर तो लगेच रेडी असतो. म्हणजे त्या दिवशी त्याला वाटतं खूप वाक्य होती तर तो घरातून पाठ करून वगैरे आला होता. तर तसा खूप सिन्सिअर आहे तो. तशाचं एक कौतुक आहे की अभिनेत्री म्हणजे आता मी खूप ड्रेसअप होऊन आली आहे, मी कशा उड्या मारू, पण ती फुल म्हणजे एकदम चाइल्ड झाली होती. हाव आय विश की मी अजून कम्फर्टेबल क्लोथ घालता आले असते. मग मला ज्या दोन गोष्टींवर, दोन तीन जागेवरती मला जरा संकोच वाटत होता की हे करू का नको, तर मी तेही केलं असतं मग. बट या आता ठीक आहे, मे बी नेक्स्ट टाईम. पण अशोक, तू जिम लवर आहेस, मतलब जिमिंग करायला आवडतं, पण हे किती डिफिकल्ट आणि किती मजा आली? हे डिफिकल्ट आहे, मला वाटलं होतं अरे काय उड्याच तर मारायचे आहेत, पण तिथे गेल्यावर कळलं की नाही रे असं नाही आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक काहीतरी काहीतरी असतं, पण मजा आली खरंच. मग त्यांनी जे शिकवलं, जे ट्रेनर होते त्यांनी खरंच खूप छान शिकवलं की कसं टायमिंग घ्यायचं किंवा हे करायचं. पण मला हे शिकायला आवडेल, एक स्वतःला ग्रूम करण्यासाठी किंवा बॅक फ्लिप आणि हे सगळ्या खूप गोष्टी आहेत. मागे तुम्ही बघू शकता, हे बघा हे असं वगैरे, ते जमत नाही आहे आत्ता, ते टायमिंग मिळत नाही आहे. मग आम्ही आपण कसं करतो, गुडघे बँड करून करण्याचा प्रयत्न करतो, पण हे टायमिंगचा हे आहे आणि वेट ट्रान्सफरचा सगळा मामला आहे. सो त्यामुळे मी येईन परत इथे आणि व्यवस्थित मी ट्रेनिंग घेईन त्याचं आणि मग परत आपण भेटूया. आम्ही सगळे सुद्धा येऊ, आपण एकत्र मिळून उड्या मारूया. पण रुद्रांश, तुझं फेवरेट काय होतं इकडे, काय करायला जास्त आवडतं? माझं ते क्लिफ जंप मारायची. क्लिफ जंप ते नीट सांगते ना की त्यांनी काय केलं. ते जे ट्रेनर होते त्यांनी काय केलं, केवढ्या वरपर्यंत गेले होते ते? ते ट्रेनर ते 20 फूट वर गेलेले. कसे कसे गेले? त्यांना पुश मिळत होता ट्रॅम्पोलिन सारखे चढलेवर. आणि मग, आणि मग खाली कसे आले परत? खाली पण ते जम्प करूनच आले. तुम्हाला ते दिसतंय ना, त्याच्या वर तो गेला होता ट्रेनर आणि तिकडनं त्यांनी खालती ट्रॅम्पोलिन वरती जम्प केला. आय थिंक हा आहे पण एका, इट इज अ फॉर्म ऑफ अन एक्सरसाइज आय फील. मला असं वाटतं हा जो विषय आपल्या मालिकेचा एकदम क्यूट आहे आणि बहीण भावाचं नातं आणि त्यातही भावाचं आपल्या बॉयफ्रेंडसोबत असलेलं नातंही दिसणार आहे. पण अशोक, तुला विचारायला आवडेल की रिअल लाईफमध्ये किती मैत्रिणी किंवा किती गर्लफ्रेंडच्या बहिणींचं जास्त टँट्रम्स होते त्यांच्यापेक्षा? नाही नाही नाही, एवढं नाही रे. म्हणजे हां एवढं नाही, पण मी त्यांना प्रोमोमध्ये तुम्ही बघितलं असेल पहिल्या की यांना मी शब्द दिला होता आणि ह्यांचं असं म्हणणं, मला असं माझं असं म्हणणं की मी मला ह्याला फिल्मला घेऊन जायचं आणि ह्याचं असं म्हणणं की आपण सर्कसला जाऊया. पण त्याची जी इच्छा होती ती मी पूर्ण केली आज, की मी कुठेतरी फन झोनमध्ये घेऊन आलो आहे आणि त्यांना खूप मजा केली असं मला वाटतं. अरे असं काही आवडेल काय? हो का नाही, हो मला 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 उलट अशा ठिकाणी जायला आवडतं, ॲडव्हेंचरस काय असेल तर किंवा म्हणजे मजा मस्ती करण्यासाठी. कारण आपल्याला, आपण सातत्यानं शूट करत असतो, एका वेगळ्या झोनमध्ये असतो, पण एक चिल करण्यासाठी असं काहीतरी पाहिजे. हे आज मला सापडलं आहे आणि माझ्या घराच्या बाजूलाच आहे, सो त्यामुळे सो त्यामुळे मी येणार आहे. आणि त्या जे इकडचं ते बघतात सगळं, त्यांचा मी नंबर घेतलेला आहे, स्वप्नील राखे म्हणून आहेत, सो त्यांचा मी नंबर घेतलेला आहे व्यवस्थित आणि मी येऊन इथे ट्रेन करणार आणि मजा करणार, चिल करणार. आता मला खरं सांग, तुझ्याबद्दल हे लोक बोलतात खूप मस्ती करतो, आता मला दोघांबद्दल काहीतरी सिक्रेट सांग, सेटवर काय करतात, काय तुला सांगायला, कोणी काही बोलणार दीदी काहीच करत नाही सेटवर, पण सिरियस करते. नाही तसं आता झालं आहे काय, आत्ता काही दिवस झाले शूट करून, सो हा प्रश्न जर तो एक दोन महिन्याने जर विचारला तर त्याच्याकडे खूप काही असेल. आम्ही ॲक्च्युली एकमेकांना फक्त, म्हणजे मी आणि असीम वगैरे, तर एक दोन तीन आठवड्यात आमची ओळख आहे, त्यामुळे हा प्रश्न खूप लवकर आहे आम्हाला विचारायला. पण तरी मी खूप काय काय करते सेटवरती, हा उगीच काहीतरी बोलतो. म्हणजे मी म्हणत होत
होतो की दीदी सिरियसली ऍक्टिंग करते. त्याला बोलायचं होतं बरोबर. पण मला असं वाटतं मालिकेच्या निमित्ताने असे जे सिक्वेन्स असे भरपूर येणार आहेत, सर्कस म्हणा किंवा फिरायला जात आहे, आम्ही खूप एक्साइट असं पाहिजे. शूटही फार मजेशीर होते. म्हणजे आम्ही आता काही लोकेशन जे घेतले होते ते शाळेचे घेतले होते. सो मी मजा आली शाळेत स्कूल कर सीन्स करायला, क्लासरूम्समध्ये प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये. सो तेही मजा होती. सो जिथे जिथे ह्याचे सीन्स लागते ते सगळं मजेशीरच असणार आहे. सो वी आर हॅपी. पण मालिकेत अनेक मालिका केल्या त्यात बालकलाकार असतात, पण आता असीम आणि तुमचं म्हणजे सीन्स खूप असणार आहेत. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा भेटलात, लुक टेस्ट असो किंवा जे काही असेल, पहिली रिॲक्शन कशी होती किंवा पहिलं गिव्ह अँड टेक काय झालं होतं आठवते? पहिली रिॲक्शन तर ह्याचे केस. लयला काय भारी केस आहेत तुझे, इकडनंच सुरू झालं होतं. आणि तो तेव्हा आम्हाला खूप म्हणजे बडबड करत होता. सो मला असं झालं की हा असा एवढा शाय नाही आहे, म्हणजे हा छान जेलअप होतो आहे सगळ्यांसोबत. सो पण आता कळलं की एवढा मस्तीखोर आहे. पण नाही, तो खरंच खूप गुणी आहे. ऑपोजिट दाखवलं आहे. पण तुमचं रिअलमध्ये किती? तेच मी पहिल्यांदा याला भेटलो, दशमीच्या ऑफिसमध्ये भेटलो होतो. अक्षय हा होता आणि हा खूप मी बोलत होता. मी येऊन मी लुक टेस्टलाच आलो होतो खरं म्हणजे. आणि हा गमती सांगत होतो, एक गोष्ट विचारू, हे करू, तुला जर स्पायडरमॅन आला तुला मारायला तू काय करशील? म्हणलं हसला, विचार आपण कधी केलाच नाही. असे त्याच्याकडे प्रश्न असतात की असं समजा थॉर आला आणि तुला जर त्याने म्हणलं मी तुला असं काय असं विचित्र असं काहीतरी प्रश्न असतात. मग आपण म्हणायचं हां मी पण मारेन, नाही नाही त्याच्याकडे हे असतं, अरे म्हटलं माझ्याकडे पण हे असतं, असं त्याचं असतं सुरू असतं. त्याचा एक मित्र आहे, तो सांगत होता त्या दिवशी, मित्र आहे त्याला झोपलं की रात्री झोपलं की स्वप्न पडतं आणि ते खरं होतं दुसऱ्या दिवशी. असं त्याला सिरियल मिळणार होती, स्वप्न पडलं होतं. तेच तर. आमचे प्रोड्युसर जे आहेत ते म्हणजे आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये लुक टेस्टला गेलो होतो तेव्हा ते असे वाटतं चालत गेले. तर हा म्हणत होतो की मला काल रात्री का स्वप्न, मला माहित होतं की हे असे चालत जाणार आहे तिथनं वगैरे. असं मित्र सांग मला जरा होतात त्याला खूप हे काल घडलं होतं माझ्या आयुष्यात असं म्हणतो. मला रोज भेट आयुष्यात येऊन गेली आहे सगळं. तू असं चालत येतो आणि ते असं बसलंय तसं वगैरे आणि हे सगळं पण माझ्या काल स्वप्न झालं. डिरेक्टर पण दिसतोय आपल्याला ह्याच्यामध्ये, म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तशा टाईपमध्ये काहीतरी. पण खूप मजा येणार आहे तुम्हाला तिघांना. हां कालच म्हणलं ना मी डिरेक्टर झालं तर काहीतरी करेन म्हणून. अगर मी डिरेक्टर झालो तर किती, हां 1:30 वाजता कॉल टाइम ठेवेल आणि 5 वाजता सोडेल. हां एवढं छान. मला पण तुझ्यासोबत लक्षात ठेवा फक्त. पण खूप मजा येणार तुमची केमिस्ट्री बघायला. आणि आत्ताच कळतं किती गोड बॉन्ड आहे. पण मालिकेचा TRP असंच बाउन्स होत राहू दे जो आपण बाउन्स केला आहे, असंच वरवर जाऊ दे, प्रेम मिळू दे खूप सारं. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आणि शेवटी काय अपील करा? हां तेच, 15 जानेवारीपासून निवेदिता माझी ताई ही नवी कोरी मालिका तुमच्या भेटीला येते आहे, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. तर बघायला विसरू नका आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ही मालिका नक्की आवडेल. थँक्यू. थँक्यू सो मच. बाय बाय. निवेदिता माझी, हां निवेदिता माझी ताई, लवकरच आपल्या सोनी मराठीवर 15 जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. वाह काय बात आहे, मस्त मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू.